शबरीमाला देवस्थानच्या धार्मिक परंपरा मोडण्याच्या षडयंत्राविरोधात तेलंगणा राज्यात करण्यात आलेल्या आंदोलनातील अनुभव टी एन मुरारी यांनी हिंदू जनजागृती समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनात सांगितले. हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू जनजागृती समितीद्वारा आयोजित अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचा गोवा येथे 7वा दिवस संपन्न झाला. या अधिवेशनामध्ये उपस्थित हिंदुत्व निष्ठांना विविध विषयावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शबरीमाला देवस्थानच्या धार्मिक परंपरा तोडण्याच्या षडयंत्राविरुद्ध तेलंगणा राज्यात केलेल्या आंदोलनातील अनुभव तेलंगणा भाग्यनगर येथील टी एन मुरारी यांनी विशद केला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं घेण्यात आलेलं राष्ट्रीय अधिवेशन हे हिंदूंच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं मत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आनंद हब्बू यांनी व्यक्त केलं. या ठिकाणी हिंदू जनजागृती 8वं अधिवेशन आज समारोपाचा दिवस अतिशय आनंद होत आहे आणि अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात या अधिवेशनाचा समारोप होत आहे. या 8 दिवसापासून मी या अधिवेशनामध्ये सामील झालेलो आहे. बरेच विषय मला या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी राजेश हब्बू, माजी नगरसेवक बापू ढगे, पंढरपूर येथील पेशवा युवा मंचचे संस्थापक गणेश लंके, हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांची उपस्थिती होती.